शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस अतिशय जवळ येऊन ठेपलेला आहे आणि या दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकामधील जे संभाव्य धोके आहेत त्यामध्ये गोगलगाईचा प्रादुर्भाव यासोबतच येलो मोझाईकचा प्रादुर्भाव या बाबतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी सजग राहणं अत्यंत आवश्यक आहे खरीप हंगाम दोन हजार बावीस म्हणजे मागच्या वर्षामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर येलो मोजायक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये दहा ते पंधरा टक्क्याची घट झालेली होती हा रोग फुलोरा अवस्थेमध्ये किंवा शेंगामध्ये दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये येत आहे आणि हा रोग नियंत्रणात येऊ शकतो जर आपण वेळीच उपाययोजना हो किंवा टाईमली उपाययोजना हो जर केल्या तर हा रोग लवकरच नियंत्रणामध्ये येण्यास आपल्याला मदत होणार आहे या रोगाची लक्षणं जर आपण पाहिली यामध्ये दोन प्रकारचे मोजाईक रोग आहेत पहिला म्हणजे पिवळा मोजायक म्हणजेच येलो मोजा या रोगामध्ये सुरुवातीला पानावर पिवळ्या रंगाचे छोटे छोटे पट्टे दिसतात झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट राहतो तर काही भाग पिवळसर दिसून येतो यामध्ये ज्या झाडांची वाढ ही खुंटलेल्या अवस्थेमध्ये दिसते फुलोरा कमी लागतो शेंगाचं प्रमाण पण कमी लागतं बऱ्याच वेळेस शेंगा पिवळ्या पडून या शेंगामधला दाना भरत नाही आहे मित्रांनो या किडीचा या रोगाचा जो प्रादुर्भाव आहे सुरुवातीला अगदी शेतामध्ये पंचवीस ते तीस झाडावरच आल्या आल्याचा आपल्याला पहावयास मिळतो परंतु त्याचा दुय्यम प्रसार जो आहे तो पांढऱ्या माशीमुळं होत असल्यामुळे जर आपण त्याची वेळीच अशी प्रादुर्भावग्रस्त झाडं उपटून नष्ट नाही केली तर पांढऱ्या माशीद्वारे या रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो जलद गतीने पसरतो आणि पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये जी पंचवीस ते तीस झाडं आहेत त्यावरून शेतामधल्या पूर्ण झाडापैकी पंधरा टक्के झाडावर हा रोग पसरतो त्यापुढे पुढील पंधरा दिवसामध्ये शेतामधल्या पन्नास टक्के झाडावर हा रोग पसरल्याचं आपल्याला पाहावयास मिळालेला आहे आणि या रोगाचा प्रसार अतिशय जलद गतीने होत असल्यामुळे या रोगाविषयी शेतकऱ्यांनी सजग राहणं अत्यंत आवश्यक आहे हा दुसरा प्रकार आहे यामध्ये झाडाची वाढसुद्धा खुंटते पाने आखूड लहान जाडसर व सुरकुतलेल्या स्वरूपाची होतात आणि पानाच्या कडा ह्या खालच्या बाजूने दुमडल्यासारखे आपल्याला दिसतात याही रोगामध्ये फुलोरा उशिरा येतो शेंगामध्ये दाना भरत नाही आहे आणि या रोगाचा जो प्रादुर्भाव आहे किंवा त्याचा जो प्रसार आहे तो मावा या किडीद्वारे होत असतो या रोगाच्या नियंत्रणासंबंधी जर उपाययोजनेवर विचार जर केला तर पहिली उपाययोजना म्हणजे ज्या बिगर हंगामी सोयाबीनची लागवड जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये होत आहे उदाहरणार्थ हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये ही लागवड आपण पूर्णपणे बंद केली पाहिजे म्हणजेच बिगर हंगामी सोयाबीनची लागवड बंद करावी त्यासोबतच सोयाबीनची लागवड जर बी बी एफ पद्धतीने किंवा पट्टा पद्धतीने केली तर या पद्धतीमध्ये हवा खेळती राहते सूर्यप्रकाश भरपूर मिळतो आणि कोणत्याही अवस्थेला या पिकामध्ये आपल्याला फवारणी घेता येते त्यामुळे ज्या ठिकाणी बी बी एफ किंवा पट्टा पद्धतीने लागवड झालेली आहे अशा ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी अवस्थेमध्ये आढळलेला आहे त्याबरोबरच वेळोवेळी या पिकामध्ये कीड व रोगांसाठी निरीक्षणे घेतली पाहिजेत सर्वेक्षण केलं पाहिजे आणि प्रादुर्भावाची तीव्रता जाणून घेतली पाहिजे ही हे करत असताना पिवळा मोजा एक प्रादुर्भावग्रस्त जी झाडं आहेत ती अगदी सुरुवातीला पंचवीस तीस जर आढळून आली तर ताबडतोब शेतकऱ्यांनी अशी झाडं उपटून टाकली पाहिजेत आणि उपटून टाकलेली जी काही झाडं आहेत ती शेतामध्येच टाकून न देता शेताच्या बाहेर किंवा बांधाच्या साईडने खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये ही झाडं पुरून टाकली पाहिजेत किंवा गाडून टाकली पाहिजेत आणि त्यावर माती टाकून दिली पाहिजे त्यासोबतच सोयाबीन पिकामध्ये पिवळ्या कलरचे जे चिकट सापळे आहेत ते एकरी आठ ते दहा चिकट सापळ्यांचा जर वापर केला तर या सापळ्याद्वारे पांढऱ्या माशीचं नियंत्रण अत्यंत चांगल्या प्रकारे होतं आणि या किडीचा दुय्यम प्रसार जो आहे तो आपल्याला टाळता येतो मित्रांनो या रोगास हो कारणीभूत असलेली जी काही पांढरी माशी आहे या पांढऱ्या माशीचं नियंत्रण आपण पूर्ण हंगामामध्ये केलं पाहिजे जेणेकरून याचा या रोगाचा जो दुय्यम प्रसार आहे तो आपल्याला कमीत कमी ठेवता आला पाहिजे किंवा तो पूर्णपणे टाळता आला पाहिजे आणि या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी काही औषधं आहेत ज्यामध्ये इमिडाक्लोप्रिड आहे फ्लोनिकॅमिड आहे थायोमिथोक्झामसारखं औषध आहे या औषधाच्या फवारणीच्या माध्यमातून ही कीड नियंत्रणात ठेवली पाहिजे किंवा या की कीटकनाशकाची फवारणी वेगळी घेण्याची गरज नाही जर आपण सोयाबीन पिकामध्ये ज्या रेग्युलर फवारण्या घेतो म्हणजे पहिली तीस दिवसानंतर आणि दुसरी पन्नास ते पंचावन्न दिवसानंतर तर अशा फवारण्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचं नियंत्रण होण्यासाठी जी औषधं लागतात ज्यामध्ये थायोमिथोक्झाम आहे इमिडाक्लोप्रिड आहे फ्लोनिकॅमिड या औषधाचा अंतर्भाव असलेली औषधं आपण निवडली पाहिजेत जसं की उदाहरणामध्ये पहिल्या पवारणीसाठी थायोमेथोक्झाम अधिक लॅमडासायलोथ्रीन अशा प्रकारची औषधं किंवा प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रीन किंवा सोलोमन अशी अशा प्रकारचे जे औषधं जर आपण निवडली तर या औषधामुळं आळीचं नियंत्रण तर होतंच परंतु त्यासोबतच रस शोषण करणाऱ्या किडी जसं की मावा आहे पांढरी माशी आहे याही किडींचं त्यासोबतच खोडमाशी आहे या किडींचं नियंत्रणसुद्धा होत असतं आणि दुसरी जी फवारणी करणार आहोत पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान या फवारणीमध्ये आपण कोरॅजनसारखं औषध आहे या औषधाचा जर वापर केला तर या औषधामुळं रस शोषण करणाऱ्या किडीसुद्धा मुख्य किडीबरोबर म्हणजे आळीबरोबर नियंत्रणात येत असतात आणि त्यामुळे या औषधाचा वापर आपण दुसऱ्या फवारणीला जर केला तर पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी वेगळ्या फवारण्या करण्याची आवश्यकता